जय महाराष्ट्र, मी आशुतोष पाटील. दाऊदला भारतात आणता आलं असतं, पण शरद पवारांमुळे दाऊद येऊ शकला नाही असा आरोप आज डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. आणि ह्यामुळेच आज सगळीकडे चर्चेचा विषय आहे की काय दाऊद आला असता का आणि पवारांमुळे खरंच आला नाही. काय आहे ती बातमी आणि बातमीमागचं सत्य काय हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. पहा आमची बातमी आणि बरंच काही. पवार, दाऊद आणि बरंच काही. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993 मुंबई बॉम्बस्फोट तसंच दंगलीचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम सरेंडर व्हायला तयार होता हा प्रस्ताव राम जेठमलानी यांनी शरद पवार यांना त्यावेळेस दिला होता. मात्र पवार यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं असा सनसनाटी आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे. मी राज्यसभेत खासदार होतो त्यावेळी राम जेठमलानी देखील खासदार होते. आम्ही दोघे मित्र होतो. त्यांनीच मला ही माहिती पहिल्यांदा दिली असं आंबेडकरांनी आज म्हटलं. दाऊद इब्राहिम सरेंडर व्हायला तयार होता हा प्रस्ताव राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे दिला होता. आता शरद पवार यांनी खुलासा करावा की त्यांनी ही माहिती पंतप्रधानांना दिली होती का, त्यांनी व्यक्तिगत निर्णय घेतला का, आणि जर घेतला असेल तर असा निर्णय घेणारे पवार कोण असा सवाल आज प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ये जो बंबई में ब्लास्ट हुआ 1992 में उसका उनका कोई संबंध नहीं है. उनको सिर्फ फंसाया जा रहा है, ये उनका कहना था. क्या असलियत है हम लोग भी नहीं जानते, ना कभी ये असलियत बाहर आई है, ऐसी एक परिस्थिति है. ये संदेशा जो है उस वक्त के मुख्यमंत्री शरद पवार इनके पास भेजा गया था, उनके पास बताया गया था राम जेठमलानी ने. अभी हम लोग ये जानना चाहेंगे कि शरद पवार एक मुख्यमंत्री है, जैसे अन्य राज्य के मुख्यमंत्री है वैसे वो भी एक मुख्यमंत्री है. क्या उस वक्त उन्होंने, उस वक्त के जो प्राइम मिनिस्टर है उनसे बात की थी, इंटेलिजेंस एजेंसी से बात की थी, और जो डीप स्टेट है क्या उसके साथ उन्होंने बात की थी? अगर बात क्या हुई, बात अगर हुई थी तो मेरे ख्याल से खुलासा होना ना जरूरी है कि क्या वजह है कि उस वक्त जब दाऊद इब्राहिम सरेंडर करना चाह रहा था तब हम लोग ने उनको सरेंडर नहीं किया. दाऊद इब्राहिमला भारतात परत आणण्याची संधी शरद पवारांमुळे हुकली असा आरोप करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. प्रकाश आंबेडकर यांचा इतिहास कच्चा आहे, ते अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करतायत असं आव्हाड सांगतायत. गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीला घरात ठेवता येईल का, कायद्यात तशी तरतूद आहे का, हे प्रकाश आंबेडकर यांनी आधी स्पष्ट करावं असं आव्हाड म्हणतात. प्रकाश आंबेडकर यांनी केलेला पवारसाहेबांवरचा आरोप हा निव्वळ हास्यास्पद आहे. अर्धवट ज्ञान काय करू शकतं याचं उदाहरण आहे. राम जेठमलानींनी जर प्रस्ताव दिला होता तर तो प्रस्ताव वाचा ना. त्या प्रस्तावामध्ये एक अट होती. ती अट अशी होती की मी जर शरण आलो असं दाऊद म्हणतो तर मला माझ्या घरी ठेवायचं आणि माझ्या घरी चौकशी करायची. म्हणजे 450 खून, 450 बॉम्बस्फोटातले बळी यांचे शाप कोणी खायचे आणि का म्हणून त्याला घरी ठेवायचा? तो पण गुन्हेगारच आहे ना, मग तो जेलमध्ये राहील ना. सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव नाकारला की त्याला जेलमध्येच ठेवावा लागेल, कायद्यानुसार त्याला घरात ठेवता येणार नाही. आता माझा आंबेडकर साहेबांना थेट प्रश्न आहे की दाऊद शरण येणार असता आणि तो जर म्हणाला असता मला घरी ठेवा, मला घरचं जेवण द्या, मी घरीच राहीन, जणू काही मी गुन्हा केलेलाच नाही, त्याला तुम्ही मान्यता दिली असती का? स्वतःला आधी प्रश्न विचारा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या, बाकी सगळे खुलासे केलेच जातील. खरंच दाऊदने असा प्रस्ताव दिला होता का, आणि जर दिला असेल तर त्या प्रस्तावाकडे कशा प्रकारे बघायला पाहिजे? जर दाऊदला आणायचं असेल तर अशा प्रकारे कंडिशन आरोपी ठेवू शकतो का, आणि सरकारची काय प्रोसिजर आहे? थेट जाणून घेऊया. सुधाकर सुराडकर माजी IPS अधिकारी आहेत, ज्यांनी अशा प्रकारच्या मोठ्या गँगस्टर बरोबर डील केलंय आणि त्यांना अटक केली, या गुन्ह्यात तपास केलाय. सुराडकर सर, अशा प्रकारे जर दाऊद जर प्रस्ताव दिला, समजा आपण हे मान्य केलं, एक अझम्पशन की दाऊद कडून असा प्रस्ताव आला होता,
तर अशा प्रकारे प्रस्ताव तो देऊ शकतो का एक गुन्हेगार? पहिली गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. असा प्रस्ताव दाऊद सारखा माणूस देऊ शकत नाही. कारण काय की त्याला काय ते मरायला यायचं आहे. कारण अगदी स्पष्ट आहे की ज्या गुन्ह्यांचे आरोप आहे त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नाही. अगदी बरोबर आहे. आता असं असताना कोण यायला मागेल? आता अबू सालिम आला, त्याने आधीच काळजी घेतली ना की त्याला फाशीची शिक्षा देता येणार नाही. पण अबू सालिमच्या तुलनेमध्ये दाऊदचे जे गुन्हे आहेत ना ते फार भयंकर आहेत निश्चित. आणि त्याला कुठलीही माफी नाही. आणि बरोबर बोलतात 1993च्या बॉम्बस्फोटासारख्या मोठ्या खटल्यात आहे. जगभरातला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे हा. ड्रग्स असतील, ट्रॅफिकिंग असेल, त्याच्यानंतर दंगलीचा कट रचने आहे, देशाविरुद्ध गुन्हे आहे. अशा प्रकारे गंभीर गुन्हे असलेला जो गुन्हेगार आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की पहिली गोष्ट दाऊद इथे मरायला येणार नाही. दुसरं पाकिस्तान त्याला जिवंत आपल्या हाती लागू देणार नाही. अगदी बरोबर आहे. कारण पाकिस्तानची जी गुपित आहे ती आपल्याला माहीत होतील. तो आपल्याकडे आला तर पाकिस्तान असं रिस्क कसं घेईल सर? आणि जरी पाकिस्तान डिनाय करतंय तरी सुद्धा दाऊद अजूनही पाकिस्तानमध्ये कराचीमध्ये कुठे आहे हे आपल्या पण गुप्तचर यंत्रणाला माहिती आहे. ती सर्व माहिती दिली. एक लक्षात घ्या, ती सर्व माहिती दिल्यानंतर पाकिस्तान काय म्हणाला? पाकिस्तान म्हणाला की हो तिथे एक दाऊद आहे, पण तुम्ही म्हणता तो दाऊद नाही, भलताच दाऊद आहे. बरोबर. तर एक लक्षात घ्या, पाकिस्तान दाऊद आपल्या हाती जिवंत लागू देणार नाही. प्रेत आता हाती लागलं तरी भय. पण दुसरं जे एक मला गलिच्छ राजकारण जे चाललंय ना त्याचा वीट आणि राग येतोय. आताच दाऊद काढायचं काय गरज आहे? दाऊद तर म्हणजे दाऊदला काही कवडीची किंमत नाही. आज पाकिस्तानला जे पाहिजे असेल त्याच्या पलीकडे दाऊद काही करू शकत नाही. त्यामुळे लक्षात घ्या. आणि दाऊदने आपल्या देशामध्ये जे काही केलं ते पोलिसांच्या आणि काही पुढाऱ्यांच्या पत्रकारांच्या सहकार्यानेच केलं. म्हणजे दाऊदला ही ताकद जोपर्यंत मिळत नाही दाऊद काही करू शकत नाही. आज त्याच्या पाठीशी असलेली कुठलेही लोक नाहीत. एक लक्षात घ्या. बरोबर आहे. दुसरं पवारसाहेबांनी जे म्हणता जे वक्तव्य केलं म्हणतायत ते वक्त तसं जरी गृहित धरलं की तसं झालंय तरी त्यांची भूमिका अगदी योग्य आहे. दाऊदाला काय आपण जावई म्हणून पाहुणा म्हणून बोलावणार आहोत का? आणि तो म्हणेल की मी तुमच्याकडे पाहुण्यासारखा आहे, तो माझी वरदास राखाने आपण पायघड्या घालून म्हणतो की या. तर एक लक्षात घ्या, असं गलिच्छ राजकारणाचा मला अत्यंत चीड येते. आणि हे गलिच्छ राजकारण दुसरं काही नाही. मी भाई ठाकूरची केस तपास केली होती. भाई ठाकूर बीजेपीच्या एमपीच्या कडे दिल्लीमध्ये थांबला होता. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना सर्वांना सामील होता. मी डीजींना सांगितलं की मी या सर्वांना अटक करतो, तर ते म्हणाले की नाही असं करा, पवारसाहेबांना विचारा, सीएम होते ते. तर हे जे राजकारण गलिच्छ आहे ना, त्यावेळेस सेंट्रलला बीजेपीचं गव्हर्नमेंट होतं. मी एक पोलीस अधिकारी, या राजकारणापासून मला अलिप्त राहायचं आहे. पण त्याचबरोबर एक मला स्पष्ट म्हणायचं आहे की कुणीही कृपा करून गलिच्छ राजकारण करू नका. आता दाऊदच्या नावाने हे चाललेलं आहे, जे काही चाललंय हे गलिच्छ राजकारणापलीकडे काही नाही. अगदी बरोबर आहे सुराडकर सर. असं आहे की एवढा मोठ्या गँगस्टर संदर्भात जेव्हा प्रत्यार्पण होतं तेव्हा काही नियमावली असते. अगदी भारताचा त्या देशाशी प्रत्यार्पणाचा करार. अगदी बरोबर आहे. अबू सालिमला जेव्हा आपण आणलं तेव्हा त्या देशाशी योग्य करार होता. त्यामुळे दाऊदच्या बाबतीत आपला पाकिस्तानची करार आहे का? आता हा यात तोच प्रश्न येतो की आपला देशाशी करार आहे का. एक दुसरं हे जे काही प्रश्न हाताळायचे आहेत ते प्रश्न आपल्या एक्सटर्नल मिनिस्ट्री आणि होम मिनिस्ट्रीने हाताळायचे. बरोबर आहे. यामध्ये पवारसाहेबांनाही काही हक्क नाही, यांना तर नाहीच नाही. तर हे जर आपण सर्व लक्षात घेतलं तर इथे आपल्या लक्षात येईल. आणि आता त्या जेव्हा 93 ब्लास्टचा प्रश्न आलाय तर मी स्वतः बघितलेला आहे पवारसाहेबांनी काय केलं त्यावेळेस. पवारसाहेबांच्या मुळेच मुंबई पूर्व परिस्थिती लगेच आली. स्टॉक एक्सचेंज लगेच सुरू झालं. दिवस रात्र त्यांनी अगदी झोकून दिलं होतं. तर मी सर्व जवळून बघितलेलं आहे. तर एक लक्षात घ्या, पवारसाहेबांनी जे केलं ते पण लक्षात घ्या. इतकंच काय, प्रतिभा त्यांना त्यांची अपॉइंटमेंट घेऊन भेटावं लागत अशी परिस्थिती होती. बरं. मी बारामतीमध्ये केस केली जेव्हा दंगे झाले होते हिंदू मुस्लिम. पवारसाहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दल देखील मला माहिती दिली, त्यांनाही मी अटक केलं. तर एक लक्षात घ्या, असं संकुचित भावनेने उगीच द्वेष आणि चुकीची माहिती पसरवणं अत्यंत देशाच्या दृष्टीने घातक आहे सर. निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यावर अशा प्रकारचे आरोप होत आहेत हे निवडणुकी करताच केवळ हे करण्यात येत आहे हा एक उद्देश याच्यातून स्पष्ट दिसतोय. आणखी आपण मला यात तिळमात्र शंका नाही. की हे गलिच्छ राजकारण आहे आणि लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि गलिच्छ राजकारणापासून वेगळं राहिलं पाहिजे आणि गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना वाढीत घातलं पाहिजे.
सर आणखी काही माहिती तुमच्याकडून आपण जाणून घेऊया. एक छोटासा ब्रेक मला इथे घ्यावा लागतोय, कुठेही जाऊ नका. भारतीयांचा दुश्मन आणि भारताला मोस्ट वॉन्टेड असलेला दाऊद इब्राहिम अंडरवर्ल्डचा डॉन भारतामध्ये येऊ शकला असता शरद पवारांमुळे तो येऊ शकला नाही असं विधान आज प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. आपल्याशी भारतकुमार राऊत सर जोडले गेलेत, ज्येष्ठ पत्रकार. सर, या संपूर्ण स्टेटमेंटमुळे वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं राजकीय सूडबुद्धीने हे विधान वाटतं का? लक्षात घ्या की आता निवडणुकांचे दिवस आले आहेत. अशा दिवसामध्ये अशा तऱ्हेचे आरोप प्रत्यारोप होतच राहणार. प्रकाश आंबेडकरांनी आज हे जे विधान केलेलं आहे हे खूपच स्फोटक असं विधान आहे. त्याच्या खऱ्या अर्थामध्ये मी आता जाऊ इच्छित नाही, कारण तसं कुठलंही ते आजमावण्याचं साधन माझ्याकडे उपलब्ध नाही. तर प्रकाश आंबेडकर यांना इतकं वाटतं त्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अंदाजाप्रमाणे प्रकाश आंबेडकर संसदेचे सदस्य होते. एक तर ते लोकसभेचे होते किंवा राज्यसभेचे होते, पण ते संसदेचे सदस्य होते. अशा वेळी त्यांनी इतके दिवस गप्प न बसता पूर्वीच हे काढायला पाहिजे होतं. आणि समजा तेव्हा काढलं नसेल तर आत्ता त्यांनी त्याचे पुरावे सादर करणं गरजेचं आहे. असे केवळ पोकळ आरोप करणं आणि त्याच्यामुळे धुळवड करणं हे योग्य नाही. धुळवड 2 दिवसात आली आहे, पण त्याच्या आधी जी धुळवड त्यांनी सुरू केलेली आहे हे योग्य नाही. कारण शेवटी प्रत्येकाच्या चारित्र्याचा हा प्रश्न आहे आणि अत्यंत गंभीर आरोप आहे. कारण दाऊद हा भारताच्या प्रत्येक नागरिकाची एक अत्यंत दुखरी अशी नस आहे आणि त्यांना भारतात येऊ देण्या बसून शरद पवारांनी संरक्षण दिलं अशा तऱ्हेचं हे विधान आहे. मला असं वाटतं की एक जबाबदार राजकीय नेता म्हणून आंबेडकर याच्याबद्दल अधिक मल्लीनाथी करणं गरजेचं आहे. बरोबर आहे राऊत सर. आपण बघतोय की दाऊद विषयीची बातमी म्हटली की ती चर्चेत असते आणि म्हणून दाऊदच्या विषयी बोलून अनेक पत्रकारही मोठे झालेले आहेत आणि आता परत हाच प्रयत्न सुरू आहे की दाऊदचा संबंध जोडायचा आणि हेडलाईन मध्ये यायचं असा काहीसा प्रकार आहे. आपल्यासोबत सुधाकर सुराडकर, माजी IPS अधिकारी, ते देखील आहेत. राऊत सर तुम्ही थांबा आमच्या सोबत. सुराडकर सर, मी तुमच्याकडे येतोय. पहिली गोष्ट, अशा प्रकारच्या जेव्हा अंडरवर्ल्डच्या किंवा कुठल्याही मोठ्या गुन्हेगाराला जेव्हा दुसऱ्या देशातून आपल्याकडे आणतात तेव्हा काय प्रक्रिया असते हो? त्याच्या संबंध येतो आपला एक्सटर्नल मिनिस्ट्री जी आहे आणि होम मिनिस्ट्री. तर हे जे आहे त्या पातळीवर हे प्रश्न हाताळल्या जातात. बरं, जसं आता मी आधीच सांगितलं की जेव्हा आपण याला अबू सालेमला आलं आणलं तर तेव्हा आपण त्यांना हे दिलं होतं, अभिवचन दिलं होतं की त्याला फाशीची शिक्षा देणार नाही. बरं, तर त्यामुळे हे जे करायचं. पण मग अशा वेळेस दाऊद सुद्धा अशा प्रकारचं अग्रीमेंट करू शकतो का फाशीची शिक्षा देणार नाही? कारण अबू सालेमवर सुद्धा खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे त्यावेळेस. नाही, मी आधी डिफेन्स म्हटलं की दाऊदला इथे मरायला यायचं आहे का? हे जे म्हणतात ना जेठमलानी जे म्हणतात, त्यांचा आदर ठेवून म्हणतो की असं म्हणायला कोणाला मरायला यायचं आहे का इथे? तर दाऊदची पहिली कंडिशन हीच राहणार आहे की मला मारू नका, फाशी देऊ नका. दुसरं जे या सर्व यात लक्षात घ्यायला पाहिजे की संपूर्ण गोष्टी बघायला पाहिजे, फक्त अगदी थोडंसं बघून चालणार नाही. दुसरी गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो, बाळासाहेब आंबेडकरांबद्दल मला नितांत आदर आहे. त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. पण ते असतानाही मी भक्त नाही कुणाचा. मी बाबासाहेबांचा भक्त आहे. बाबासाहेबांना सोडून मी कुणाचाही भक्त नाही आणि म्हणून त्यामुळे मला स्पष्ट बोलायला काही वाटत नाही. तर इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा आपण देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न करतो तेव्हा डिफेन्सलाही होते पवारसाहेब, तर आणि मी ते सर्व जवळून बघितलेलं आहे. तर पवारसाहेबांनी जेही केलं ते अगदी योग्य आहे. बरं, त्यांच्या ठिकाणी कोणीही असतात जे म्हणण्यात येतं तसंच केलं असतं. तर हे एक लक्षात घेऊन मला वाटतं आता दाऊदला विनाकारण आणून गलिच्छ राजकारण होऊ नये. बरं, मी भारतकुमार राऊत सर यांच्याकडे येतो. सर, मसूद अझहरच्या सुटकेचं बिल भाजपवर फाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे, कुठेतरी त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न दिसतो का? याच्यावर मी थोडं 1 मिनिटांनी बोलतो, पण त्याच्यासाठी मला सुराडकर साहेब म्हणजे एका विधानाबद्दल थोडं स्पष्टीकरण करायचंय. ते म्हणजे दाऊद इकडे मरायला येईल का हे त्यांचं विधान बरोबर. त्याच्यानंतर ते म्हणाले की ह्यांनी आधी आश्वासन घेतलं होतं अबू साहेबांनी की मला मारायचं नाही, मला मारण्याची शिक्षा द्यायची, क्वांटम पनिशमेंट द्यायची नाही असं त्यांनी सांगितलं होतं. याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की त्यांची जी एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी जी आहे भारत आणि पोर्चुगालमध्ये, त्यांना पोर्चुगालमध्ये अटक झाली आहे.
पोर्च्युगल आणि भारताची जी एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी जी आहे म्हणजे प्रत्यार्पण करार जो आहे त्याच्याप्रमाणे पोर्च्युगलमध्ये जी जास्तीत जास्त शिक्षा आहे त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा ही भारतात त्याला देता येत नाही या अटीवर त्याचं प्रत्यार्पण झालेलं आहे. याच्यामध्ये स्वतः अबू सलेमचा काहीही संबंध नाही त्यामुळे त्याला ज्या अटीवर आणलंय ती अट पाळणं हे भारताचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे केलं जातंय. याच्यामध्ये काही त्याला कुठल्या पण मेहरबानी करतोय असं नाही. अनेक देशांबरोबर अशा आपल्या आपले करार आहेत आणि बहुतेक देशांबरोबर जे प्रत्यार्पण करार असतात त्याच्यामध्ये त्या देशापेक्षा जास्त अशी शिक्षा इथे नसावी त्याला देता येणार असं सांगितलं जातं. त्यामुळे केलं गेलेलं आहे असं मला वाटतं. बर सर माझा मूळ प्रश्न असा होता की मसूद अझहर वरून जे राजकारण काँग्रेस करतंय त्याला काउंटर करण्याचा हा प्रयत्न आहे का? मला असं वाटत नाही की मसूद अझहर हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. मसूद हा भारताचा गुन्हेगार आहे जसा दाऊद एक गुन्हेगार आहे तसा तो सुद्धा गुन्हेगार आहे. तो पाकिस्तान पण दाऊद हा भारतीय आहे आणि तो पाकिस्तानला लपलेला आहे. पण मसूद अझहर हा पाकिस्तानीच आहे त्यामुळे त्याच्यावर वेगळ्या पद्धतीची कारवाई करता येईल. दाऊद बद्दल वेगळ्या पद्धतीची कारवाई करता येईल. त्यामुळे मसूदला जर भारतात आणायचं असेल तर त्यासाठी त्या ट्रीटी ती जो प्रत्यार्पण करार आहे हा कुठेही मध्ये येत नाही. पण दाऊदच्या बाबतीत मात्र तसा जर भारत आणि पाकिस्तान मध्ये असेल करार तर तो मध्ये येऊ शकतो. त्यामुळे त्याला आणत नसतील किंवा मसूद अझहरला त्याला इथे आणताना त्या अटी शर्ती आपल्याला लागू पडतात की नाही याचा कोणती विचार करायला लागेल आणि मगच याबाबतचं विधान करता येईल. राऊत सर शेवटचे 2 मिनिट आहेत. एक तुमच्याकडे शेवटचा प्रश्न घेतो की ह्या सगळ्या घटनेकडे आज प्रकाश आंबेडकरांच्या आरोपाकडे आणि ह्याचं तुम्ही राजकीय विश्लेषण थोडक्यात कसं कराल? हे बघा ह्याचं राजकीय विश्लेषण करायचं तर हा एक राजकीय डावपेच किंवा राजकारणाच्या निवडणुकीच्या काळामध्ये जे वेगळीवेगळी विधानं केली जातात स्फोटक विधानं केली जातात ज्याच्यामुळे फार थोड्या काळामध्ये मोठी प्रसिद्धी मिळू शकते अशा तऱ्हेचं विधान असं मला वाटतं. ज्याच्यामध्ये खूप काही गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट नाही कारण परत तेच मी सांगतो जर का प्रकाश आंबेडकरांना असं खरंच वाटतंय की शरद पवार यांनी दाऊदला भारतात आणण्यापासून रोखलं तर त्याचा काहीतरी पुरावा त्यांनी सादर करायला पाहिजे. तो योग्य की अयोग्य चर्चा नंतर होऊ शकेल परंतु तसं एखादं तरी पुरावा एखादं तरी विधान एखादं तरी कागद महाजी चुराडकर साहेब म्हणाले त्याप्रमाणे जर संरक्षण मंत्रालयात किंवा गृहमंत्रालयात जर उपलब्ध असेल किंवा प्रकाश आंबेडकरांच्या अन्य कुठल्या सोर्सकडे जर उपलब्ध असेल तर त्यांनी सादर केलं पाहिजे. अगदी बरोबर. धन्यवाद राऊत सर आमच्याशी बोलल्याबद्दल. शेवटची काही मिनिटं आहेत. मी सुधाकर सुराडकर सर यांच्याकडे येतोय. सर दाऊद आपल्याला वॉन्टेड आहे आपण म्हणतो पण खरंच दाऊद आता ऍक्टिव्ह आहे का? दाऊदच्या आताच्या परिस्थितीबाबत एक इंटेलिजन्स कडे किंवा तुमच्यासारख्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे काय इनपुट आहेत? काय करत असावा दाऊद आता? जे स्पष्ट दिसतं ते आपण कृपा करून बघावं. आपल्या देशामध्ये दाऊदने जे काही केलं ते पोलिसांच्या सहकार्यानेच केलं. कुठलाही मोठा गुंड घ्या तो पोलिसांच्या सहकार्याशिवाय किंवा दुर्लक्ष केल्याशिवाय मोठा होत नाही. आज दाऊद हा नजर कैदेत पाकिस्तानमध्ये आहे ज्याच्याबद्दल पाकिस्तान कधीही मान्य करणार नाही की तो आमच्याकडे आहे कारण मागे मोठं पुराव्यासहित सांगण्यात आलं आणि पाकिस्तानने त्याला नकार दिला आणि स्पष्ट म्हणाले की आमच्याकडे जो दाऊद आहे तुम्हाला हवं असलेला दाऊद नाही. बर त्यामुळे एक लक्षात घ्या की पाकिस्तानला दाऊद आपल्या ताब्यात देणं त्यांच्या हिताविरुद्ध आहे कारण आज जर दाऊद आपल्याकडे जिवंत आला तर पाकिस्तानची कितीतरी गुपितं तो आपल्याला देऊ शकतो. पण दाऊद आता कोणत्या गुन्ह्यांमध्ये समावेश त्याचा अजूनही आहे असं वाटतंय? मी आता बॉम्ब ब्लास्टमध्ये त्याचा संबंध आहे यामध्ये तिळमात्र शंका. सध्याच्या ऍक्टिव्हिटी संदर्भात बोलतोय मी. सध्याच्या ऍक्टिव्हिटी काय त्याचं? त्याच्या ऍक्टिव्हिटीच्या त्याच्या नावावर बरेच लोक काही काही करतात तर ते जाऊ द्या. शेवटी प्रश्न माझा प्रतिप्रश्न असा आहे की आज दाऊदला कुठल्या सरकारचं पोलिस दलाचं पाठिंबा आहे का? माझं उत्तर त्याला नकारार्थी आहे. त्यामुळे आज दाऊद काहीच करू शकत नाही आणि आधी तो जे काही करत होता ते या लोकांच्या पाठिंब्यावर किंवा दुर्लक्ष केल्यामुळेच करू शकत होता. हे जर आपण लक्षात घेतलं तर दाऊदला आता किंमत देण्याची काही गरज नाही. अगदी बरोबर. दाऊदला आपण आता विसरून जायला पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. दाऊदचा आता वय काय? दाऊदचे आजारपणांची माहिती जर घेतली तर दाऊद खरंच ऍक्टिव्ह आहे का हा प्रश्न आहे. आणि दाऊदच्या नावावर पोळी भाजण्याचा हा जो प्रकार आहे हा बंद झाला पाहिजे. दाऊद दाऊद म्हणून जे भूत उभं केलं होतं ते खरंच आता अस्तित्वात आहे का आणि याला खरंच न्यूसेन्स व्हॅल्यू राहिली आहे का हा प्रश्न या निमित्ताने निश्चित उपस्थित होतो.
सुराडकर सर धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात. बातमी आणि बरस काय मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.